नागपुर के जरीपटका पुलिस ने सरकारी अनाज की हेराफेरी करने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार किया है, साथ ही 26,53,000 का माल जब्त किया है। जरीपटका पुलिस के DB पथक को गुप्त जानकारी मिली कि कुछ लोग सरकारी अनाज की हेराफेरी कर रहे हैं। जानकारी मिलते ही पुलिस भी तथागत कॉलोनी पाटनकर चौक पहुंची। वहां कुछ आरोपी सरकारी अनाज को सरकारी गोदाम ना ले जाते हुए अपने निजी वाहन में भर रहे थे, जिसके बाद पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया और गिरफ्तार आरोपियों के पास से 3 निजी वाहन और समेत सरकारी अनाज जब्त किया। बरामद किए गए कुल माल की कीमत 26,53,000 रुपए है। इस संबंध में पुलिस द्वारा आगे की कार्रवाई जारी है। 15/10/2021 गोपनीय माहिती मिळाली की पाटनकर चौक परिसरामध्ये तथागत कॉलनी या ठिकाणी सार्वजनिक वितरण प्रणालीचे गावामध्ये चित्र उभे असून त्यामधून काही माल काढण्यात येत आहे। त्यावरून तत्काळ DB पथक त्या ठिकाणी पाठवून खात्री केली। त्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी बोलवून खात्री करण्यात आली की तो गहू हा या ठिकाणी न थांबता संबंधित गोडाऊनला जाणे आवश्यकता होते आणि त्या ट्रकमधून तो माल काढता येत नाही, त्याबाबत आम्ही सर्व खात्री केली आणि खात्री केल्यानंतर सदर दोन्ही ट्रक आणि त्या ट्रकमधून जे गहू छोटा हत्तीमध्ये काढले होते ते सर्व 3 गाड्या आम्ही जप्त केल्या। एकूण 26,53,000 रुपयाच्या मुद्द्यावर आम्ही जप्त केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी हरविंदर सिंग रविंदर सिंग भाटिया अमन सिंग रविंदर सिंग भाटिया आणि टाटा एसचा जो ड्रायव्हर होता नसीम अकबर खान यांना अटक केलेली आहे आणि परत एक व्यक्ती अटक करणे बाकी आहे।